घरातील वृद्धांची स्थिती दाखवणारा नटसम्राट हा चित्रपट काही दिवसांपूर्वी आला होता. या चित्रपटात मुलांनी घराबाहेर काढल्यानंतर कुणी घर देतं का घर असं म्हणत नानांवर दारोदार फिरण्याची वेळ आली होती. हा झाला चित्रपटाचा भाग. मात्र प्रत्यक्षातही समाजात काही वेगळी परिस्थिती नाही. आजही वृद्धांवर कोणी बोलतं का रे आमच्याशी अशी विनवणी करण्याची वेळ आली आहे. आज जागतिक ज्येष्ठ दिन आहे. त्यानिमित्ताने ज्येष्ठ नागरिकांच्या निवाराश्रमात जाऊन भावना समजून घेण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न पाहूयात. ज्येष्ठ माणसे घरात नकोच अशी मानसिकता सध्या सर्व शहरातील नोकरदारांमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे वृद्धांना विविध प्रकारे त्रास देऊन गावाकडे जाण्याचा इशारा आप्तेष्टांकडनं दिला जातो. त्यातून वाद झाल्यास कित्येक महिने वृद्धांबरोबर संवादच साधला जात नाही. तर काही परिस्थितींमध्ये घरात आपलं म्हणून जवळ घेणारं ज्येष्ठांना कोण नसतंच. मग अशावेळी ते वृद्धाश्रमांचा शोध घेतात आणि वृद्धाश्रमालाच आपलं घर समजून राहतात. असं ज्येष्ठांचं हक्काचं वृद्धाश्रम म्हणजे निवारा वृद्धाश्रम. इथे फक्त त्यांच्या गरजाच पूर्ण केल्या जातात असं नाही, तर त्यांना मायेची ऊब, आपुलकी, प्रेम हे सर्व मिळतं या आश्रमात. या आश्रमात 148 वृद्ध राहतात. या आश्रमाबद्दल अधिक माहिती रवींद्र मराठे देतात, जे की निवाऱ्यात प्रभारी सचिव आहेत. इथे समाजातल्या निराधार, निराश्रित आणि निर्धन, याचा अर्थ ज्याला मुलगा किंवा मुलगी नाही, त्यांना राहायला घर नाही, आणि जे पूर्णतः निर्धन आहेत अशा वृद्धांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी हा वृद्धाश्रम आहे आणि हा पूर्णपणे विनामूल्य आहे. हे आमचं साधारण 140 लोकांचं मोठं कुटुंब आहे. एकदा व्यक्ती इथे आली की या 140 लोकांच्या कुटुंबाचाच ती एक भाग बनलेली असते. प्रेक्षकांनो, या आश्रमात कोणत्याही जाती धर्माचा वृद्ध इथे राहू शकतो. इथे त्यांना वेळेवर जेवणाची सोय, विरंगुळ्यासाठी गप्पा, गाणी, गोष्टी असं सगळं असतं. कधीतरी या वृद्धांना सो कॉल्ड नातेवाईक भेटायला येतात, पण त्यांच्याकडनं कसल्या अपेक्षा हे वृद्ध करणार नाही का? आकाश स्वप्नांचा हरपून पान शिरते, हुर हुर त्या सांजेला कधी एकटेच चिरते. सावरते बावरते झडते अडखळते कापडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावर ती फिरते, अनक्षणात फिरून. त्यांना निवारा दिलाय तो निवाऱ्यानेच. या ज्येष्ठ नागरिकांशी साधलेला हा संवाद. एका तुफानाला कोणी घर देत का? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून डोंगरा डोंगरात हिंडत आहे. जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा ढूंढत आहे. कोणी घर देत का रे घर? काही दिवसांपूर्वी नटसम्राट हा चित्रपट आला होता. तुम्हाला प्रेक्षकांना वाटत असेल की नटसम्राटचा उल्लेख करण्याचा माझा उद्देश काय. त्यामध्ये एक वाक्य होतं, कोणी घर देतं का घर, अशीच आर्थाक आज जागतिक ज्येष्ठ दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक देत आहेत. आता मी आली आहे निवारा सभागृहामध्ये. इथे निवारा सभागृहामध्ये आल्यानंतर इथं ज्येष्ठांची जी अवस्था मी पाहते, तर ते अत्यंत दयनीय आहे असं म्हणता येणार नाही. कारण ते त्या परिस्थितीला त्यांनी स्वीकारलेलं आहेत आणि बऱ्याच वर्षापासून ते इथं राहत आहेत. आता आपल्यासोबत आज जागतिक ज्येष्ठ दिन आहे, त्यांच्या नक्की समस्या काय आहेत, ते कुठून आलेत आणि कशा पद्धतीने या सर्व समस्यांना ते सामोरं जातात, ह्या सर्व गोष्टींचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. आजी, कुठून आलात तुम्ही? मी पुण्यात आले. बरं, किती वर्षापासून आलात? 1992 साली आलं आहे. बरं, आता तुम्ही बरेच दिवस झाले तुम्ही आलात. कसा एकूणच अनुभव होता आणि इथे येण्यामागचं काय कारण? घरी करून सांभाळलं ना, बहिणीकडे होते मी, बहिणीकडनं तिथून आले. 1992 आले मी. 52 वर्षाचं वय होतं माझं. आणि आता बरेच दिवस तुम्ही 28 वर्षाचं, जवळपास 28 वर्ष झाले इथं राहतात, तर तुमचा कसा अनुभव आहे? दुधाचं वगैरे काम केलं आहे पूर्वी. तर आजी, नातेवाईकांकडनं तुम्हाला विचारपूस वगैरे केली जाते आता? नाही नाही केली जाते. कोणी येतं भेटायला? नाही भेट भेटायला. एक नाते येते फक्त. हां, नाते येते का भेटायला? हो. मग भेटल्यानंतर कसं छान वाटतं का तुम्हाला? छान वाटतं, म्हणजे तुझ्यासारखे माझे नाते. आता
आता आपल्यासोबत आणखीन काही ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला आहेत, काय सांगाल तुम्हाला, किती वर्ष झाले आणि तुम्ही कुठून आलात? मी प्रॉपर कराडचे आहे, एच आर बोलू का तुम्हाला कडे बोलू? पोस्ट कशी घेऊ? पोस्ट कशी घेऊ? कशी तुम्हाला जशी हवी तशी। मी कराडचे आहे आणि मी 12 साली इथं आले, 28 फेब्रुवारीला, आणि इथं सगळे मस्त ओके आहेत, 12 सण करतात, आम्हाला ट्रीपला नेतात, माझी घरची लोकं भेटा देतात 4 ते 6 पिरियडला, इथं काही म्हणजे तसं डिफिकल्टी नाही आहे, सगळं ओके मस्त आहे, मस्त चालले म्हणजे मस्त। बरं, आता तुम्ही बरीच वर्ष झाली इथं आली आहेत, मग इथं येण्याचं कारण काय? मी खूप डायरेक्ट सांगते, मी खूप सिरियस होते, ऑटोसमध्ये होते तेव्हा, मग मला तिथनं हडपसरला, माझी नात आहे तिने मला तिकडं ट्रीटमेंटला नेलं, मग आता तिथं परत हे आजारी पडले तर भाची मंडी नको, इथं मस्त आहे निवारा, तू राहा पुण्यात आहे, कोथरूडला माझी भाची असती, कराडला माझा भाऊ भाव होत आहे, तर इथं तुझं चांगलं होईल, 4 लोकात खाशील पिशील मस्त राहशील, आनंद राहा, असाच प्राण सोड आनंदात, ओके ओके म्हणजे सगळं संभ्रमवर। आणि इथं असं काही जाणवत असते आपण एकटा आहोत, कारण मला सवय आहे त्याची, तसं मला काही डिफिकल्टी वाटत नाही, सगळं मस्त आहे, राहते मान व्यवस्थित, 4 लोक येतात जातात भेटतात मजा करतात गाणी म्हणतात। तुम्ही पण डान्स करता वाटत? हो। कशी म्हणजे कशा पोज मध्ये डान्स करता? एकदम हॅपी आहे सगळं, सुंदर, काही काळजीच नाही। इथे येण्यामागचं तुमचं कारण काय, किती वर्षापासून तुम्ही? मी, माझं नाव निर्मला नागुलपेले, मी इथं यायच्या आधी मला एक मुलगा होता, माझा मुलगा वारला, मिस्टर पण गेले, घरगुती मी काम करतो, कर्वे नगरला संस्थेत पण काम करत होते, पण तिथं पण थोडे दिवस मला होईना, नंतर माझा मुलगा गेला, मग माझी कायमची जबाबदारी कोणी घेईना म्हणून मी संस्थेत आले। मी 2002 सालमध्ये आले, 5 एप्रिल 2002, मला 18 वर्ष झाली। इथं सगळं व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित बघतात, दवाखाना वगैरे, डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे माझं, 3 महिने झाले। नातेवाईकांनी हेटाळणी केली म्हणून तुम्हाला इथे यायला? हेटाळ म्हणजे लक्ष नाही दिलं भेटायला, पण जबाबदारी कोणी घेत नाही, कायमची जबाबदारी कोणी घेत नाही, इथं संस्थे सगळं व्यवस्थित बघतात, एखाद्या दिवशी येऊन भेटून जातात, महिना म्हणा 2 महिने, आता तिचे पण मिस्टर गेले बहिणीचे, आता ती पण जरा थोडीशी नर्वस झालेली आहे, म्हणजे मी जास्त काय तिचं काही वाट बघू शकत नाही की तिच्या मनाने येईल तेव्हा, पण मी इथं हॅपी आहे, आनंदी आहे। बरं, आता इतके दिवस आलात तर अनेक अनुभव तुम्हाला आले असतील, वाढदिवस साजरा करणं, विविध ट्रीप तुमच्या निघत आहेत, मग सगळं असं छान व्यवस्थित होतं, मग तुमचे कसे अनुभव आहेत? आम्हाला इथं पिक्चर दाखवायला नेतात, नाटकाला नेतात, आता नवरात्रात इथं देवीला पण नेतात, चतुर्श्रृंगीला वगैरे, छान छान मजा येते नेतात ट्रीपला, आता आम्ही सध्या होत नाही म्हणून मी काही जात नाही। मायेची ऊप सगळी तुम्हाला इथं भरून मिळते, सगळे माय चांगलं बघतात आम्हाला, माहीत आहे व्यवस्थित जेवण मिळतं, नाश्ता मिळतोय, सगळं व्यवस्थित आहे। आजोबा तुम्ही काय सांगाल? आय एम फ्रॉम डोंबिवली, यु नो डोंबिवली, कल्याण डोंबिवली, आय एम फ्रॉम, आय वॉज अलोन, सर नोबडी वॉज लुकिंग आफ्टर मी, आय एम सॉरी, मी जास्ती मराठी, आय कांट स्पीक इन मराठी बिकॉज आय एम फ्रॉम द कॉन्व्हेंट स्कूल, सो आय वॉज अलोन, सो नोबडी वॉज लुकिंग आफ्टर मी, सो आय रेड अबाउट द निवारा अँड माय फ्रेंड्स टोल्ड मी यू डोंट स्टे अलोन नाऊ, देर इज वन आश्रम एट पुणा अँड आय लाईक पुणा, आय वॉज वर्किंग हिअर इन द हडपसर। किती वर्षापासून आहे इकडे? इकडे मी 6 इयर्स कम्प्लीट केली इथे, 6 इयर्स। असे वेगवेगळे अनुभव तुम्हाला आलेच असतील, तुम्ही एवढं जग बघितलेलं आहे, मायेची जी ऊब जी आहे तर ती वाईफची, मायेची ऊब इथे मिळते मिळते मिळते, अँड आय एम हॅपी हिअर, व्हॉट वी आर गेटिंग हिअर नो, इट इज नॉट ओनली सफिशियंट बट इट इज अ मोर देन सफिशियंट, सी दे आर द मॅनेजिंग पीपल, आय कॅन से दे आर अवर गॉड रिअली, व्हेरी व्हेरी काम अँड क्वायट अँड शांत, एकदम लोक सर्व केअर केली जाते, येस येस, ए टू झेड, दे नो प्रॉब्लेम, दे नो प्रॉब्लेम, आय एम हॅपी। रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली, जीव लावलेली नाती मोठी असतात, याचंच एक उत्तम उदाहरण निवाऱ्यामध्ये पाहायला मिळतंय, कारण रक्ताच्या नात्यापेक्षा इथं मानलेली नाती मोठी आपल्याला पाहायला मिळाले, कारण आपण निवारा सभागृहात इतकं फिरलेलो आहोत, आता पाहिलेलं आहे सगळं, तर प्रत्येक ज्या आजी असतील, आजोबा असतील, त्यांचं एकच म्हणणं आहे की जी मायेची ऊब आहे तर ती मायेची ऊब त्यांना इथून मिळते। कॅमेरामन रोहित वनखट्टेसह मी शनाया दिनमान, न्यूज पुणे।